गोंय कलाकारांचे खण म्हूण फामाद, मात गोंयांतल्या कलाकारांची म्हायती कोणाकूय जाय आसल्यार मेळपाक मिश्कील. जायतीं पुस्तकां गोंयांतल्या साहित्यिकांनी बरयल्यात, मात कलाकारांच्या म्हायती बद्दल कोणेनूच बरोवंक नाशिल्ले. हाचो अणभव ग्रंथपाल म्हूण काम करतना आयिल्ल्यान तांणी गोंयांतल्या कलाकारांची म्हायती दिवपी एक पुस्तक उजवाडाक हाडलां. हरमल पेडणेचो पूत डॉक्टर सुशांत तांडेलान बरयल्ल्या गोंयांतल्या कलाकारांची म्हायती दिवपी मिटींग इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ गोवन आर्टिस्ट ह्या पुस्तकाचें ग्रंथपाल दिसा निमतान गोंय राज्याचो सभापती राजेश पाटणेकराच्या हस्तुके दिवचलेत ताच्या कार्यालयात विमोचन केलां. आशा व्यक्त करता की डॉक्टर सुशांत तांडेल यांचे जे प्रयत्न आसात या क्षेत्रातले त्यांना यश मिळते मेळचे. राजा फुडें सुद्धा त्यांच्या जीवनात मोठीशी पुस्तकं बरोबरची त्यांना शक्ती येऊची त्यांना यश मिळचे अशी आशा व्यक्त करता. कलाकारांचे पुस्तक उजवाडायले नाशिल्ल्यान कला क्षेत्रात शिक्षण घेऊपी विद्यार्थी तसेच कोणी संशोधकांक माहिती जाय जाल्यार मेळनाशिल्ली. हाचो अणभव डॉक्टर सुशांत तांडेलाक गोंयात विंगड विंगड मळार सामाजिक आनी सरकारी कार्यालयांत काम करतना तशेंच ग्रंथपाल म्हूण काम करतना ताका अणभव आयिल्ल्यान गोंयांतल्या कलाकारांचेर एक पुस्तक बरोवपाचो विचार मनांत आयलो अशें डॉक्टर तांडेलान सांगलें. सर्वसामान्य माणूस म्हणा किंवा सुशिक्षित म्हणा किंवा उच्च शिक्षित म्हणा एवढंच नव्हे तर अशिक्षित सुद्धा म्हणा प्रत्येकालाच प्रत्येक क्षणाला माहितीची आवश्यकता असते. इन्फॉर्मेशन इज अ नीड नेसेसिटी अँड रिक्वायरमेंट ऑफ ईच अँड एव्हरी वन इन दिस वर्ल्ड. आणि दुसरीकडे आपण पाहतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर एवढी माहिती उपलब्ध आहे की माहितीचा खजानाच अगदी प्रचंडपणे या समाजात या सोसायटीमध्ये आज उपलब्ध आहे. या माहितीच्या खजानामधून या प्रचंड ज्ञानामधून किंवा इन्फॉर्मेशनमधून माहितीमधून योग्य वेळी योग्य ती माहिती योग्य त्या माणसाला मिळणं बऱ्याच वेळा कठीण जातं आणि कलाकारानंतर ते जास्तच कठीण जातं. कारण कलाकार हे असे व्यक्तिमत्व असतात की प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन कलाकृती करण्यासाठी धडपडत असतात, तळमळत असतात, प्रयत्न करत असतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. ह्या त्यांच्या नवीन कलाकृती करण्याच्या धडपडीमध्ये बऱ्याच वेळा जे काही त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात, कल्पना येतात, आयडिया येते, इमेज येते, इमॅजिनेशन येते, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना त्याच्या संदर्भातील माहितीची आवश्यकता असते. पण त्यांचे विचार पूर्णपणे ते मांडू न शकल्यामुळे ती जी इमेज असते ती तेवढी स्पष्टपणे ते सांगू न शकल्यामुळे बऱ्याच वेळा ग्रंथपालांकडून म्हणा किंवा ग्रंथालयामधून म्हणा त्यांना योग्य ती माहिती योग्य वेळी मिळणं तसं थोडं कठीण जातं. म्हणूनच ह्या समस्येवर काहीतरी उपाय यावा म्हणून या क्षेत्राला आजपर्यंत कोणी हात लावला नव्हता, याच्यावर कोणी रिसर्च केला नव्हता, त्याच्यावर प्रामुख्याने मी गोमंतकीय कलाकार मग ते कुठल्याही क्षेत्रातील असू दे त्यांच्या आवडीचे क्षेत्र असू दे भजन कीर्तन क्राफ्टमॅन फाईन आर्ट स्कल्पचर क्लासिकल डान्स ड्रामा नाटक गोवन फोक थिएटर क्लासिकल म्युझिक लिटरेचर किंवा फिल्म अँड फोटोग्राफी ह्या सर्व क्षेत्रातील जे गोमंतकीय आमचे कलाकार आहेत त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या समस्या माहिती शोधताना किंवा माहिती मिळवताना त्यांना ज्या समस्या सामोरं जाव्या लागतात त्या समस्याबद्दल सविस्तरपणे याच्यात माहिती मांडलेली आहे. त्याचबरोबर ह्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याच्यापुढे सुद्धा त्यांना योग्य ती माहिती योग्य वेळी योग्य कलाकारांना देण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो याच्याबद्दल सुद्धा अगदी शास्त्रशुद्धपणे माहिती मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न केवळ कलाकारांनाच किंवा ग्रंथपालांनाच नव्हे तर समस्त गोमंतकीयांना आवडेल अशी अपेक्षा बाळगतो आणि ह्या पुस्तकाचं सर्वांनी वाचन करून त्याच्याबद्दल काही आपलं मत असेल तर नक्कीच जरूर मांडावं त्याचाही पुढे विचार केला जाईल. तुमच्या मनात असं किती विचार येतो की ह्या विषयाचं पुस्तक बरोबर खास करून मी माझ्या गेल्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पाहिलं की ग्रंथपाल म्हणून मी काम करण्यापूर्वी क्षेत्रात कार्य करताना माझ्या लक्षात आलं की
माहिती मिळवण्यासाठी ज्यावेळी सर्वजण धडपडतात, इवन कॉलेजमध्ये काम करताना, पॉलिटेक्निकमध्ये काम केलं, आर्ट कॉलेजमध्ये काम केलं, इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या फार्मसी कॉलेजमध्ये काम केलं, आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये काम केलं ग्रंथपाल म्हणून, ह्या सर्वांच्या मधून जाताना एक अनुभव असा आला लक्षात की बहुतेक आर्ट कॉलेजची मुलं आणि शिक्षक सोडून बाकी सर्वजण ज्यावेळी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयात जातात, त्यांचं माइंड क्लिअर असतं, त्यांना क्लिअर माहिती असते की आपणाला काय पाहिजे, आपल्याला कोणत्या प्रकारचं इन्फॉर्मेशन पाहिजे, त्यामुळे ते स्पष्ट सांगून आपल्याला काय पाहिजे ते मिळू शकतात. या उलट आर्ट कॉलेजमध्ये 6 वर्ष काम करताना लक्षात आलं की इस्टॅब्लिश आर्टिस्ट ॲज वेल ॲज अपकमिंग आर्टिस्ट, म्हणजे विद्यार्थी आणि मुलं तिथली जी आहेत ती ज्यावेळी ग्रंथालयामध्ये येतात ती बहुतांश वेळा स्पष्टपणे सांगू शकत नाही की या ऑथरचं पुस्तक दे, या टायटलचं पुस्तक दे, या पब्लिकेशनचं पुस्तक दे, सांगणं त्यांना अवघड होत आहे. कारण त्यांची जी इन्फॉर्मेशन नीड असते ती कम्पेअर टू ऑल अदर प्रोफेशनल्स इज समवॉट युनिक, डिफरंट असते, डिफरंट म्हणण्यापेक्षा स्पेशल असते त्यांची. कारण त्यांची इन्फॉर्मेशन ही बेज ऑन देअर आयडिया, इमेज, नॉलेज, इन्फॉर्मेशन असते जी त्यांना प्रत्यक्षात आणायची असते. त्यामुळे त्यांची आवश्यकता ते आपल्या बिब्लोग्राफिक टर्मिनॉलॉजीमध्ये सांगू शकत नाही, टायटल, ऑथर असं स्पष्टपणे न सांगू शकल्यामुळे ग्रंथपाल जे असतात त्यांनासुद्धा त्यांना योग्य ती माहिती योग्य वेळी देणं अवघड होतं, इच्छा असूनही देणं कठीण होतं. म्हणूनच ह्या विषयाबद्दल भरपूर विचारविनिमय करत होतो मी, याच्याबद्दल माहिती मिळवताना माझ्या लक्षात आलं की भारतात नव्हे पण भारताच्या बाहेर युरोपियन देश आहेत तिथं या विषयावर रिसर्च झालेले आहेत, PhD झालेली आहे, आणि कलाकारांना त्यांच्या डोक्यातील कल्पनेतील माहिती मिळवण्यासाठी काय करावं याच्याबद्दल रिसर्च भारताच्या बाहेरील देशामध्ये झाले. आणि मी ठरवलं की भारतात आपल्या खास करून गोव्यामध्ये या क्षेत्रात अजून कोणी हात लावला नव्हता, हे क्षेत्र जे आहे ते अजूनपर्यंत अनटच राहिलेलं, त्याच्यावर मी खास करून ठरवलं की याच्यावरच PhD करायची. गेली 4 वर्ष धडपडून त्याच्यावर पूर्ण PhD केलेली आहे, आणि आता त्याच बेसिसावर हे पुस्तक लिहिलं आहे की गोमंतकीय कलाकार जे आजपर्यंत या क्षेत्रात दुर्लक्षित राहिलेलं आहे की त्यांना आवश्यक ती माहिती त्यांना पाहिजे त्यावेळी त्यांनी देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आपण कधी विचार केला नव्हता, तो स्पष्टपणे याच्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला.